ब्रिटनमध्ये सेक्स स्कॅन्डलवरनं मोठं वादळ उठलंय. यात ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान कोण याची चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेत सर्वाधिक ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई आहेत. या घडामोडी पाहता ब्रिटनवर येत्या काळात भारतीय राज्य करणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. पाहूयात. आता ब्रिटनवर राज्य करणार भारतीय व्यक्ती. नारायण मूर्तींचा जावई होणार ब्रिटनचा पंतप्रधान. ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार. अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीची भारतीय महिला उपराष्ट्राध्यक्ष बनली. आता एकेकाळी जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर भारतीयची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये सेक्स स्कॅन्डल वरून मोठं वादळ उठलंय. यात ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला. जॉन्सन नंतर ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण असेल याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आणि यात सर्वात आघाडीवर आहेत ते भारतीय वंशाचे ऋषी सुनक. ऋषी सुनक हे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री आहेत. त्यांना ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. ब्रिटनमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे ऋषी सुनक यांची कारकीर्द कशी आहे यावर एक नजर टाकूया. ऋषी सुनक यांचे आई वडील भारतीय वंशाचे होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून MA शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. ऋषी सुनक इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहे. 2015 साली ते ब्रिटनमध्ये पहिल्यांदा खासदार झाले. ऋषी सुनक यांची दावेदारी प्रबळ का आहे तेही पाहूया. ऋषी सुनक यांची ब्रिटनमध्ये प्रतिमा चांगली आहे. त्यांनी कोरोनाच्या काळात चांगलं काम केलं. कोरोना काळात ऋषी सुनक यांनी ब्रिटनला आर्थिक मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढलं. सर्व विभागांना खुश करण्यात ऋषी सुनक यशस्वी ठरल्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे. याशिवाय जॉन्सन सरकारमधील ऋषी सुनक एक महत्वाचा चेहरा होते. अनेक प्रसंगांमध्ये ब्रिटन सरकारचा चेहरा म्हणून बोरिस जॉन्सन ऐवजी सुनक पुढे आले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता चांगली आहे. शिवाय प्रशासन आणि अर्थशास्त्रावर पकड असल्यानं सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जाते. असं झाल्यास ही भारतासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. रिपोर्ट.